नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीतील वर्णमाला व अक्षरमाला हा भाग पाहणार आहे। देवनागरी लिपीतील मराठीतील लेखन चिन्हांच्या तक्त्याला वर्णमाला व अक्षरमाला असे म्हणता येईल। यामध्ये स्वर व व्यंजने असतात। हे स्वर आणि व्यंजने दोन्ही वर्ण आहेत। स्वर स्वयंपूर्ण असतात, त्यामुळे स्वरांचा वर्ण व स्वरांचे अक्षर यात फरक नाही। व्यंजन हे स्वरावर अवलंबून असतात, म्हणजेच स्वरावलंबी असतात। व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यानंतर व्यंजनाचे अक्षर तयार होते, त्यामुळे व्यंजन वर्ण पाय मोडून दाखविला जातो। म्हणून वर्णमाला म्हणजे काय? तर ज्या तक्त्यामध्ये व्यंजने पाय मोडून वर्ण स्वरूपात दर्शविलेली असतात त्या तक्त्याला वर्णमाला असे म्हणतात। या वर्णमालेमध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजनाचा समावेश होतो। आता आपण मराठीतील वर्णमाला पाहू। यामध्ये स्वर येतात। स्वर कोणते आहेत? अ, आ, ई, उ, ऋ, लु, ए, ओ, औ। स्वरादी कोणते आहेत? तर अम आणि अहा। यामध्ये अनुस्वार आणि विसर्ग हे दोन स्वरादी आहेत। व्यंजने कोणती आहेत? तर व्यंजने पहा, क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, व, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ ही व्यंजने आहेत। आणि त्यामध्ये अजून दोन व्यंजने आहेत, ती म्हणजे विशेष संयुक्त व्यंजने श आणि ण। ही सर्व वर्णमाला आहे। यामध्ये व्यंजनाचा पाय मोडलेला आहे म्हणून ती वर्णमाला। आता आपण अक्षरमाला पाहू। अक्षरमाला म्हणजे काय? ज्या तक्त्यामध्ये व्यंजने अस्वरयुक्त म्हणजे अक्षरे स्वरूपात दर्शविलेली असतात त्या तक्त्याला अक्षरमाला असे म्हणतात। अक्षरमालामध्ये सुद्धा स्वर, स्वरादी, व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने यांचा समावेश होतो। मराठी अक्षरमाला यामध्ये सुद्धा अ ते ओ ही स्वर येतात। अम आणि आहा ही वर्णरूपी अनुस्वार आणि विसर्ग स्वरादी आहेत। क ते ळ ही व्यंजने आणि श नि ही विशेष संयुक्त व्यंजने येतात। यामध्ये फक्त फरक एवढा आहे, ही व्यंजने अ या स्वराच्या मदतीने यांचा उच्चार होत असल्यामुळे ही अक्षरमाला आहेत। पहा, आतापर्यंत जो भाग पाहिला त्यावरून साहजिकच मनामध्ये प्रश्न येतो की एकूण वर्ण किती। तर एकूण वर्ण किती आहे ते आपण पाहू। आत्ताच आपण पाहिलेले आहे 14 स्वर आहेत। त्यामध्ये मराठी भाषेतील अगोदरचे एकूण 12 स्वर आणि इंग्रजी भाषेमधून नव्याने आलेले दोन म्हणजेच ए आणि अ स्वर। दोन स्वरादी आहेत, अनुस्वार आणि विसर्ग, आणि 36 व्यंजने आहेत। यामध्ये दोन श आणि ण ही विशेष संयुक्त व्यंजने सुद्धा आहेत। असे मिळून मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत। पुढच्या भागामध्ये आपण स्वर,
स्वरादी आणि व्यंजनाचे प्रकार पाहू. धन्यवाद.